या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. माढा तालुक्यातील टेंभुर्णे शहरातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यासाठी मंजूर असलेल्या निधीबाबत सध्या तालुक्यामध्ये राजकीय वर्तुळातून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाचे पदाधिकारी आमच्याच पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला असल्याचा दावा करीत आहेत. माढा तालुक्यातील टेंभुर्णे शहरातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यासाठी तसेच आढेगाव या गावाच्या भागातील नॅशनल हायवेचा रस्त्यासाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम सुरू झाले नव्हते. याबाबत शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी अनेक प्रकारची आंदोलने केली होती, वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला अशी माहिती त्यांच्या वतीने सांगण्यात आली. तसेच माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे या दोन ठिकाणच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. गेल्या 4 दिवसांपूर्वी निधी मंजूर होताच आमदार शिंदे यांनी निधी मंजूर झाला असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. आता या निधीबद्दल तालुक्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आम्हीच निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला असा दावा करीत आहे. त्याबद्दल शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे काय म्हणाले पहा. नमस्कार. सुरुवातीलाच मी नितीनजी गडकरी साहेब, आपल्या विभागाचे खासदार आदरणीय रणजित सिंहजी नाईक निंबाळकर साहेब, सोलापूरचे प्रकल्प संचालक संजयजी कदम, आपले मनापासून आभार आणि अभिनंदन करतो की आपल्या मार्गदर्शनामुळं आणि प्रयत्नामुळंच या ठिकाणी टेंभुर्णे व परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळालेला आहे. गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावरती पेपरमधील बातम्यामध्ये या कामाच्या श्रेयवादाची चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. मला कुठल्याही श्रेयवादामध्ये पडायचं नाही. मला टेंभुर्णीमध्ये ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत होतो तो त्या कामाला निधी मिळाला याचा आनंद आहे. आणि खरं तर मी माढ्याचे आमदार यांचंसुद्धा अभिनंदन करतो की मी 6 वर्ष लढा देत असताना काही झालं नव्हतं, परंतु आपण एक पत्र दिलं आणि 15 दिवसाच्या आत आपल्या पत्राची दखल घेऊन या ठिकाणी निधी मिळाला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार अभिनंदन. परंतु माझी आपल्याला एक विनंती आहे की जसं हनुमानाला त्याच्यामध्ये असलेल्या शक्ती ज्ञात नसते तसंच आपलं असावं. कारण आपल्यामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, ह्या ताकदीचा उपयोग जर आपण या मतदारसंघातील ज्या सध्याच्या घडीचे 2 प्रश्न आहेत त्यासाठी केला तर खूप बरं होईल. जर आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उजनीच्या पाण्यासंदर्भात जर पत्र दिलं तर मला खात्री आहे की 1 महिन्याच्या आत आपल्या ताकदीमुळं तो आदेश रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सध्या माढा आणि माढा मतदारसंघातील कोरोनाचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे जे हाल होत आहेत त्यासाठी जर आपल्या ताकदीचा आपण उपयोग केला, त्या ठिकाणी आपण सावंतासारखं कोविड सेंटर नाही काढलं तरी चालेल, पण आपण जर आपलं वजनदार एक पत्र या राज्याचे आरोग्यमंत्री यांना दिलं तर या ठिकाणी जी आज कमतरता भासते, कोविड सेंटर असेल, व्हेंटिलेटर बेड असतील, रेमडेसिवीर असेल, लसीचा तुटवडा असेल, या सगळ्यांचा अक्षरशः पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. आणि या तालुक्यातील जनता आपल्यावर मनापासून प्रेम करते. कदाचित हे जर आपले वरील 2 कामं जर आपण केली तर आपल्या निष्क्रिय अशा पुढच्या पिढीवरती सुद्धा ही गोळी डोबळी जनता प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी पत्रकारांचे सुद्धा आभार. आपल्या पत्रकारितेमुळे या तालुक्याच्या विकासामध्ये सुद्धा आपला सुद्धा हातभार आहे. आपल्या सगळ्या ज्या वस्तुनिष्ठ बातम्या आहेत त्याच्यामुळं सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांचं या ठिकाणी प्रबोधन होत आहे, म्हणून पत्रकारांचे सुद्धा आभार. आणि वरील 2 जणांना या तालुक्यामध्ये लोकांसाठी झटण्याची सद्बुद्धी द्यावी अशी शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. चीफ एडिटर प्रकाश परवा, न्यूज डिजिटल मीडिया. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर।